वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. विलास तुळशीराम शिखरे शहर संघटक, सागर रोहिदास गायकवाड रामवारी परिसर अध्यक्ष, गणेश लिंबोळे अक्कलकोट रोड MIDC परिसर अध्यक्ष, नागेश वाघमारे शहर संघटक, खाजा अमीन पटेल सोशल मीडिया प्रमुख, अली शेर मैंदर्गी शहर दक्षिण उपाध्यक्ष, फैयाज मकंदार शहर दक्षिण उपाध्यक्ष, जावेद शेख शेळगी परिसर अध्यक्ष, शाकिर शेख शहर संघटक, संजय चौगुले शहर सचिव, अल्ला बक्ष शेख गेंटाल परिसर अध्यक्ष, धानाप्पा दाते शहर संघटक, आसिफ शेख विद्यार्थी वाहतूक सचिव, लाडजी नदाब उर्फ मुन्नाभाई माल वाहतूक प्रदेश अध्यक्ष, महबूब अब्दुल गफ्फार कोरबू शहर संघटक, नबीसाब मोहम्मद शरीफ बडेपीर शहर संघटक, मौलाली मोहम्मद वसीम दर्जी जिल्हा सचिव, मुख्तार रशीद शेख जिल्हा सहसचिव, प्रकाश भगवान मस्के कुमठनाका परिसर अध्यक्ष, तायर मोहम्मद शबी शेख रेल्वे स्टेशन परिसर सचिव, फिरोज खान सैफन पठाण शहर संघटक, अफसर पिरजदे शहर निरीक्षक या नूतन पदाधिकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अरविंद जोशी व तसेच मानवाधिकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष सादिकभाई, पत्रकार इलियासभाई सिद्दीकी, रफिकभाई बागवाण, लाडजीभाई नदाप व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ तिरंगा घालून नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी रिक्षा चालक बांधवांना प्रबोधन केले. तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी संयुक्त महासंघाबद्दल माहिती, रिक्षा चालक बांधवांबद्दल केलेल्या कामाची सविस्तर माहिती रिक्षा चालक बांधवांसमोर संबोधित केले. तसेच मानवाधिकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष सादिकभाई यांनी संघटना व संयुक्त महासंघ यातील फरक रिक्षा चालक बांधवांसमोर सांगून त्यांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश संघटक प्रदीपबा शिंगे यांनी आभार खलील कोरबुनी केले. नियोजन इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, शंकर राऊत यांनी केले. याप्रसंगी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महासंघ के मान्य होते हैं संगठनाओं की संगठना. संगठना एक होती है लेकिन महासंघ जो है ना पूरी संगठना को एक करने की जगह होती है. जैसा कि पिछले कई वर्षों से रियाज भाई सैयद वाहतूक चरौड़ी में है, अनेक प्रश्नों पर शासन दरबार में निवेदन आंदोलन उपोषण के माध्यम से वो काम करते आ रहे हैं. हर वक्त मैं देखते रहता हूँ सोशल मीडिया के माध्यम से, न्यूज़ के माध्यम से, मैं खुद एक पत्रकार हूँ. लेकिन सोलापुर शहर में आज तक जिन वाहतूक संगठनाओं ने जो नहीं करके दिखाया उससे बढ़कर काम करने का जो तरीका वाहतूक संगठना की तरफ से जो आज गैर में सहयोग कर रहे हैं ये उनके काम की एक सराहना है. क्योंकि इतने छोटे वक्त में सोलापुर शहर में बल्कि पूरे महाराष्ट्र में वाहतूक संगठना आज काम कर रही है. 3000 से ज़्यादा इस संगठना के सदस्य हैं. ये कोई छोटी बात नहीं दोस्तों, क्योंकि संगठना कैसा चलाना है, किस तरह चलाना है, ये अच्छी तरीके से रियाज भाई सैयद आज काम कर रहे हैं. हमने एक संगठना से जुड़कर काम करते हैं, हमारी खुद की संगठना है. लेकिन संगठना होती क्या है? संगठना की मेन मूर्ति वज्रमूर्ति. वज्रमूर्ति के मायने क्या होते हैं कि जहाँ पर 10 से ज़्यादा लोग आते हैं एक जगह पर संगठना के लिए. लेकिन रियाज भाई सैयद के पास में 3000 से ज़्यादा सदस्य है. ये छोटी बात नहीं दोस्तों, क्योंकि आज एक संगठना बोले तो एक परिवार है. परिवार को चलाना ये आप अच्छी तरीके से जानते हैं. परिवार के एक सदस्य पर अगर कोई प्रॉब्लम होती है, किसी परिवार के सदस्य पर अन्याय अत्याचार होता है, तो परिवार का जो कुटुंब कुटुंबरम जिसको बोलते हैं उसका काम होता है कि उस परिवार के सदस्य को न्याय दिलाना, उसका हक दिलाना. वो काम आज पूरे महाराष्ट्र में रियाज भाई सैयद बहुत अच्छी तरीके से कर रहे हैं. क्योंकि हम बहुत दिनों से देखते आ रहे हैं कि हर विषय में सबसे पहला निवेदन रियाज भाई सैयद का होता है. पिछले बार जो ट्रक ड्राइवरों के लिए जो आंदोलन हुआ वो आंदोलन को काबिले तारीफ होना चाहिए, क्योंकि जिस तरह से रियाज भाई सैयद ने पार्ट तोड़ा किया वाहतूक संगठन महासंघ
की तरफ से अनेक प्रश्न पर आज तक वातु संगठना को लेकर वातु के विषय पर जो रियाज में संयंत्र संगठना काम कर रही है एक काबिले तारीफ। वाहतूक संलग्न संयुक्त महासंघ तर्फे सर्वप्रथम सोलापूर शहरात मीटर टेस्टिंगची एजन्सी नव्हती आणि त्या मीटर टेस्टिंग एजन्सीसाठी आपण सोलापूरातून पुण्याला मीटर घेऊन जायचं, एक दिवस दोन मीटर टेस्टिंग करून सर्टिफिकेट घेऊन येऊन पासिंग करायचं आणि जवळपास याला आपल्याला 1500 रुपये खर्च येत होते। पण वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सर्वप्रथम या विरोधात निवेदन दिले, मग आंदोलनाचा इशारा दिला, कलेक्टर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर आपल्याला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मीटर टेस्टिंग एजन्सी सोलापुरात आली। माझ्या आयुष्यात मी बघितलो सोलापुराची कंपन्या बाहेर बाहेरून आज पर्यंत कोणती कंपनी सोलापूर आली नाही, पण वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने मीटर टेस्टिंग एजन्सी सोलापुरात आली आणि आज जवळपास 16,000 पेक्षा जास्त रिक्षा चालकांना जे पुण्याचा फटका बसत होत येणे जाण्याचं ते कमी झाले, हे महासंघाची पहिली उपलब्धी आहे। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सर्वप्रथम बघितलंय की रिक्षा वाढलेल्या आहेत पण रिक्षा स्टॉप तेवढेच आहे। 2007 साली 6,200 रिक्षा होते आणि 2024 साली 16,000 रिक्षा झाले, पण स्टॉक 239 ते 239। वाहतूक शाखेचे पोलीस तुम्ही गाडी थांबवले स्टॉकचा बोर्ड दिसला नाही, तुम्हाला नो पार्किंगचं 500 ते 1500 रुपये दंड माजत होते। पण त्या विरोधात सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आवाज उचलला, सर्वे केले, स्टॉप जाऊन बघितले, त्या स्टॉपचे जे रिक्षा चालक आहेत त्यांचे आधार कार्ड लायसन घेऊन हे पूर्ण 54 रिक्षा स्टॉपची यादी RTO आणि महापालिकेला सोपवली। त्यानंतर वाहतूक शाखा RTO महापालिकेचे अधिकारी संयुक्त रीती आमच्या एक पदाधिकारीला घेऊन 54 रिक्षा स्टॉपचे सर्वे केले आणि आज जवळपास 54 रिक्षा स्टॉप मान्यता प्राप्त झाले। हे महासंघाचे महासंघाला नवनवीन नियम निघाले, सरकारने नियम काढले, हिट अँड रन कायदा निघाला, हिट अँड रन कायदा निघाल्यानंतर मोठे चालकांमध्ये आणि रिक्षा चालकांमध्ये भीतीचं वातावरण झालं की आता कसं 7 वर्ष शिक्षा 10,00,000 रुपये दंड हे चालकांकडे होऊ शकत नाही। तर त्यासाठी सर्वप्रथम सोलापूरात महासंघाने आवाज उचलला, हैदराबाद रोडला आम्ही 18 किलोमीटर पर्यंत ब्लॉक केलं, रोड जाम केलं, हायवे जाम केलं, त्यामुळे आंदोलन एवढं चिघडलं की पूर्ण महाराष्ट्रात मग देशात ते आंदोलनचे चिंगारी एक मशाल म्हणून लागली। त्यानंतर फक्त 45